हा चित्रपट प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेचे समर्थन करत नाही. जय हिंद सर. जय हिंद. जय हिंद सर. जय हिंद. तुम्ही जर बोललाच नाहीत ना तर अडचण वाढेल, म्हणून काय आहे ते खरं सांगून टाका. अटेम्प्ट टू मर्डर 307 कलम लागले तुम्हाला. कम ऑन, स्पीक अप. मला माझ्या मिस्टरांना भेटायचं आहे. I'm with you. Mm-hmm.
या वेलकम डॉक्टर साहेब. नमस्कार कामत. नमस्कार नमस्कार. मला वाटलंच तुम्ही होडीने याल, नाही प्रेमात पडण्यासारखाच निसर्ग आहे इथला. तसा रस्ता पण आहे, पण तो जरा वळसा पडतो लांबचा. अच्छा अच्छा. या. फारच सुंदर परिसर आहे. प्रवास चांगला झाला ना? हो. या. खूप रम्य परिसर आहे इथला. तुमचं वर्षाचं वास्तव्य इथलं संस्मरणीय होईल याची मला खात्री आहे. मॅडमना पण निसर्ग आवडेल इथला. डॉक्टर साहेब, मी मूळचा इथला नाही आहे, मी देशावरचा. पण आता इथलाच झालो आहे, 20 वर्ष झाली मला इथे येऊन. शंभर वर्षापूर्वीचा वाडा आहे. सुरेख आहे. आता जुना झालाय. हो, मेंटेनन्स थोडासा कमी पडतोय. मी साहेबांना म्हणत होतो, म्हणजे हॉस्पिटलच्या जवळच क्वार्टर किंवा पलीकडे एक सुरेख डाक बंगला आहे, पण साहेब म्हणाले नाही, तुमचा हट्ट. हो, मीच म्हटलं, वर्षभर गावात राहायचं तर मग गावातल्याच एखाद्या वास्तूत राहूया ना. हो नाही, मी इथे तुम्हाला आवश्यक त्या सगळ्या सोयी सुविधा करून ठेवल्या. तुम्हाला आणखी काही लागलं तर मला आवर्जून कळवा. नक्की. पुढे शेवाळ आहे. पाऊस खूप पडतो बघा, कौलांवर सुद्धा शेवाळ आहे. व्हेरी नाईस ना मधुरा. छान आहे. एवढं तुमचं काम आहे, एवढं मोठं नाव आहे तुमच्या क्षेत्रात, मग ते सगळं सोडून एकदम खेड्यात कसं काय डॉक्टर साहेब? आजोबांची इच्छा होती. मी लग्नानंतर पत्नीसोबत 1 वर्ष तरी खेड्यात काढावं. आणि मला माझ्या ज्ञानाचा उपयोग तळागाळातल्या लोकांपर्यंत करता येईल. वा वा. खरं तर माझा रिसर्च चालू आहे, इथे खूप मदत मिळणार आहे मला. बर, मी आले. जम्मा असते आता वाड्यात, तीच सांभाळते वाडा सगळा. तुम्ही आराम करा आता थोडा, काही लागलं तर बायजम्मा आहेच. आराम नको, मला सरकारी दवाखाना दाखवा. आत्ता काही प्रॉब्लेम आहे का? नाही, तसं नाही. 5 तर वाजलेत. चला मधुरा.
मधुरा मी इथे आहे. मी जरा दवाखान्यात जाऊन येतो. ओके टेक केअर. झाड लोट व्हायची अजून. तुम्ही येणार म्हणून दोन खोल्यांना निगरण स्वयंपाकघर नेटकं करून ठेवलंय. अशा एकट्या फिरू नका इथं. कुणाचा आहे हा वाडा? होते एक जमीनदार, पांगले गेले, हा वाडा तेवढा राहिलाय. शेवटचे कुणी कुणी होते ते गेले तिकडं अमेरिकेला. माझ्याकडे रखवालदारी आली आहे वाड्याची. बाई, अशा एकट्यात थांबू नका इथं. पावसा पाण्याचे दिवस आहेत, इंचुकाटा असतो. तुम्हा शहरातल्या लोकांना पटकन समजत नाहीत गावाकडल्या गोष्टी. मी खूप फिरली आहे. वडील प्रशासनात होते त्यामुळे सतत बदली. खूप गावं बघितली आहेत मी. आणि शिवाय मी आर्किओलॉजिस्ट आहे. हा, म्हणजे? सांगीन सावकाश.
हॉस्पिटलच्या इमारतीचाच भाग आहे ना हा? हो डॉक्टर साहेब. नाही, एवढी मोठी इमारत वापरायची गरजच पडत नाही आपल्याला. सावकाश. गरज पडत नाही म्हणून ही अवस्था. कामत तुम्ही चष्मा वापरता? नाही, डोळे शाबूत आहेत अजून माझे. या बाटलीवरचं लेबल जरा वाचून दाखवा. त्याची एक्सपायरी डेट वाचली? कामत हे एक हॉस्पिटल आहे. इथे लोक आपला जीव वाचवायला येतात, अपेक्षेने येतात. स्टाफला बोलवा. आत्ता सगळे घरी गेले. बोलावून घ्या. उद्या त्यांना भेटलं तर नाही चालणार का? कारण वाड्या लांब लांब असतात. ती आय डोंट वॉन्ट एक्सक्युजेस कामत. मला सगळ्या स्टाफला पर्सनली भेटायचं आहे. आत्ता, आजच. काय वाटतील ते करा, पण सगळ्यांना बोलावून घ्या. कामत, त्या वॉर्ड बॉयचं नाव काय? वामन. वामन नारकर. त्याला बोलवा इथे. वामन, वामन. हॅलो. तुम्ही बसून घ्या. साहेब. वामन, तू तंबाखू खातोस? हो. उद्यापासून जर दवाखान्यात तंबाखू खाताना आढळलास तर मी निलंबित करण्याची वाट नाही बघायची. स्वतःच निघून जायचं. कळलं तुला? आणि उद्यापासून तुम्हाला तुझ्या गणवेशात हवायस. आउट. कामत जी, कितीही रात्र झाली तरी मला इथली व्यवस्था नीट लागलेली हवी. डू यू अंडरस्टँड? जी.
हॅलो, दादाभाऊने मांसाहारी जेवण बनवायला सांगितलं, म्हणले डॉक्टरांना आवडत. तुम्ही घ्या आवरून, पाणी तापवले. हॅलो, येत आहे ना? नाही, मला उशीर होणार आहे. ठीक आहे, इथून निघताना तुला कळवतो. बाय. बाय साहेब, मी घरी जाऊन येते. ताजं पीठ काढून ठेवलं, घेऊन येते. म्हणजे तुम्ही इथे नाही राहत? नाही, माझं घर मागल्या आळीला आहे. ह्या असल्या वाड्यात एकटं कोण राहणार? असल्या म्हणजे? म्हणजे या इतक्या मोठ्या वाड्यात एकटं कोण राहणार? मी आले. बाहेरून दरवाजा ओढून घ्या. हा बाई.
कोण आहे? अरे कामत, कुठे गेला होता? तुमची गाडी आली का ते बघायला गेलो होतो. आली का? हो. कामत, शिस्त आणि कर्तव्यनिष्ठा यात नो कॉम्प्रोमाइज. आपल्या व्यवस्थेवर बऱ्याच लोकांचे प्राण अवलंबून आहेत. चला तुम्हाला सोडतो मी. जी या. काय मॅडम आर्किओलॉजिस्ट? अरे वा, किती पिक्चरस काय ना इमेज. या हा फोटो तू आज काढलास? लवली. वा बायजानो, जेवण अप्रतिम झालंय. वर्षभरात वजन वाढवणार तुम्ही आमचं. हा पण किती उशीर केला जेवायला. येळेवर जेवण तब्येतीला चांगलं असतं. ते डॉक्टर आहे. थँक यू. भाईसाहेब, ते फोटो काढले ते फेकून द्या आधी. का? सुंदर आहेत फोटोज. तरी पण असला अभद्र काही बाळगून आहे जवळ. अभद्र? आणि साव सांजेच्या अशा फिरू नका एकट्या तिकडं. तिकडे म्हणजे कुठे? एनी प्रॉब्लेम बायजम्मा? सगळ्याच गोष्टींची उत्तरं देता येत नाहीत बायसाहेब. बायजम्मा, चहा छान झालाय. वय पण ते फोटो द्या फेकून. Thank you.
त्या पाण्याचे नमुने तपासायला हवेत. कामत, नमुने घेऊन ठेवा. जी. आलोय जवळ आपण. ही आली पडवळवाडी ओढ्याच्या पलीकडे. दरवर्षीप्रमाणे आली सात मलेरियाची. दरवर्षी 8-10 लोक तरी दगावतातच. आपला घास घेतल्याशिवाय ती परत जातच नाही. साथीचे रोग पसरले की ते आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येकाचे आपापले प्रयत्न सुरू होतात. माणूस हा निसर्गाचाच एक भाग आहे, पण त्याची निसर्गाशी सातत्यानं लढाई चालू आहे. माझं शास्त्र मला असं नाही सांगत. माझा माझ्या प्रयत्नांवर विश्वास आहे. पण डॉक्टर साहेब, आता आपण जे काही बघितलं तो त्यांच्या प्रयत्नांचाच एक भाग आहे ना. दगडावर डोकं आपटण्याला प्रयत्न नाही म्हणत. हे अंगात येणं, अंगारे, नैवेद्य, नवस, नॉनसेन्स. हा आपल्या परंपरेचाच एक भाग आहे डॉक्टर. त्या युनिटचा साऊंड आहे का, त्यात एक नाद असतो. ही आपली परंपरा आहे आणि परंपरा ही संस्कृतीचाच भाग आहे. म्हणजे ही आपली संस्कृतीच झाली ना. डॉक्टर साहेब, माणसाच्या अस्तित्वाच्या पलीकडे काही आहे त्याला आपण देव म्हणतो. आता आपण टेकडीवर उभं राहिलो की समोर समुद्र दिसतो, अथांग विस्तीर्ण, आणि त्यात छोट्या छोट्या होड्याही दिसतात. आणि क्षणार्धात आपल्याला माणसाचं अस्तित्व किती क्षुद्र आहे याची जाणीव होते. ज्या गोष्टी शास्त्राने सिद्ध होत नाही त्यावर माझा विश्वास नाही. हॅलो. काय झालं? गाडी बंद पडली साहेब. बंद पडली म्हणजे काय झालं माहित नाही साहेब. अरे चालू करा ताबडतोब. हो साहेब, करतो साहेब. प्रयत्न करा, प्रयत्न करा, प्रयत्न करा. सुटला डॉक्टर साहेब. हकेच्या अंतरावर हॉस्पिटल आहे. तुम्ही आहात, मी आहे, सगळे औषध आहेत. गाडी बंद पडली मध्येच आणि हा गेला. आता हॉस्पिटलला जाऊन कदाचित याच्यावर औषधोपचार झाले असते तर हा वाचूही शकला असता. याला नियती नाही तर काय म्हणायचं? नियती माय फुट. बेजबाबदार आहात तुम्ही. तुम्हाला एक साधी गाडी मेंटेन नाही करतायत त्यामुळे अपेक्षण गेलाय. मला नियतीच्या गोष्टी सांगतायत. युसलेस.
झाडामाडात शक्ती असते बाई, अमान्य करूनही विश्वास ठेवावा. भाऊ गेला माझा मुंबईत आजारी होता, मला कळवलं नाही कोणी. हा इथं मुंजा होता, तुम्ही उभा आहात तिथं माग. एक कोंबडं कापलं असतं, नवस बोलले असते, वाचला असता. खूप लोक वाचवलेत मी नवसानं. माझाच भाऊ गेला. जमा माझे आतले कपडे वाळत घातले होते, ते नाही आहेत. कुठं वाळत घातले होते? मागे परसात. माकडा बिकडाने पळवले असतील. पण बाकीचे सगळे कपडे आहेत. तिकडं नका घालू वाळत, मला द्या, मी घालते. बर. सगळा हलगर्जीपणा आहे. हा किती वाईट ॲक्सिडेंट झालाय, जखमा भरायला वेळ लागणार आहे. आता एक आठवडा इथून हलायचं नाही, ओके? ही औषधं इथे ठेवतोय मी, दर तासाने घ्या.
आई एम सॉरी भाईजम्मा, काजी गया। सदा भाऊ तो आला है। साहिबू, साहिबू आला है। साहेब, तुम्ही शहरी माणसं म्हणजे या गोष्टीवर तुमचा विश्वास असेल की नाही माहीत नाही, पण काही गोष्टी आपण जेव्हा पाहतो तेव्हा त्याच्यावर विश्वास ठेवणं अपरिहार्य असतं। आता हा वाडा सोडून थोरले मालक अमेरिकेला गेले तेव्हा या वाड्याची सगळी जबाबदारी त्यांनी साहेबूवर टाकली। साहेबू म्हणजे बायजम्माचा दूरचा नातेवाईक। साहेबूचं अनेक वर्ष लग्नच होत नव्हतं आणि मग अगदीच घोडनवरा झाल्यावर ते एकदाच ठरलं। साहेबूचं लग्न झालं गुलाब बरोबर। गुलाब अतिशय सुंदर होते, तरुण, आणि साहेबू तिच्यावर मनापासून प्रेम करत होता। नुकतंच लग्न झालेलं, काही विधी असतात ते विधी झाल्याशिवाय नवरा बायकोला एकमेकांच्या जवळ येता येत नाही। तर मधली एक पूजा राहिली होती। एक दिवस झालं असं काय
हे काय फूल? कसलं? झेंडूच। झेंडूची फुलं आणली तुम्ही आज माझ्यासाठी? त्यांना ना काही सुगंध ना काही रूप। मग केवड्याचा रंग आहे माझा, मला केवड्याचं फूल खूप आवडतं। तुम्ही माझ्यासाठी केवड्याचं पान आणा ना, मग मी तुमचं सगळं ऐकेन। साहेबूचा आत्मा त्या केवड्याच्या बनात भटकू लागला, म्हणून त्या झाडाजवळनं नुकत्याच लग्न झालेल्या आणि मुलबाळ नसलेल्या बाईला जाण्यासाठी परवानगी नाही। म्हणजे तिथे साहेबूला मधनमधनं साहेबू येतो, त्याची शांती होते, नैवेद्य दाखवला जातो, पण शक्यतो नुकत्याच लग्न झालेल्या बाईला त्या बनातनं जाता येत। आय डोंट बिलीव्ह दिस। मला जाणवलंय ते। तुला भ्रम झाला असेल। भ्रम नाही, स्पर्श। स्पर्श झालाय मला, पुरुषी स्पर्श, आणि मला तो समजतो। मॅडम जे बोलतायत त्यामध्ये तथ्य आहे। मला ती जागा दाखव।
मला या जागेचे डिटेल्स हवेत. साहेब, ती जागा दवाखान्याच्या अधिकारात येते हे ठाऊक आहे, पण तो अधिकार तुम्ही वापरू नये असं मला वाटतं. कामत जी, आपल्या दवाखान्याच्या अखत्यारीतल्या जागेवर असलं काही नकोय. उद्याच्या उद्या ती जागा साफ करून घ्या. आपण तिथे ज्येष्ठ नागरिकांसाठी एक वाचन कट्टा सुरू करू. साहेब, ही विनंती आहे. तुमचं म्हणणं बरोबर असेलही, पण इथे गावाच्या भावनेचा भाग आहे. बरोबर आहे तुमचं. मी सुद्धा या गावाच्या भावनांचाच विचार करतो. तिथे एक विचित्र अशी भीतीची भावना निर्माण झाली आहे, ज्याची एक दंतकथा बनली आहे. स्वच्छ करणं गरजेचं आहे. कामत जी, मी जे सांगितलंय ते करून दे. मगाशी मी दार वाजवलं, कुणी उघडलं नाही म्हणून पुढच्या दाराकडे निघालो. तेवढ्यात दार उघडल्याचा आवाज आला म्हणून परत आलो. पाहतो तर दार बंद म्हणून पुन्हा वाजवलं. हा डबा. बायजम्माचं दुखणं बळावलंय. स्वयंपाकाला नवीन बाई मिळेपर्यंत माझ्या घरची ही चटणी भाकरी. माझी बायको छान स्वयंपाक करते. थँक्यू. आणि हो, साहेबूची गोष्ट जरी खरी असली तरी घाबरून जायचं काहीच कारण नाही. साहेबून आजपर्यंत कुणालाच कधीही त्रास दिलेला नाही. फार साधा सरळ माणूस होता तो. तुम्ही त्या जागेचे फोटो काढलेत म्हणे? हो. मला मिळतील पाहायला? हो, तुम्ही या ना आत्या. Thank you.
फोटो होते ते? जळाले काय झालं मॅडम? आपण जाऊया इथून, मला भीती वाटते. स्वीटहार्ट, काय बोलतेस तू? सगळं अर्धवट सोडून जायचं आणि का? तर हे लोक काहीतरी नॉनसेन्स बोलतात म्हणून. मधुरा, तू सध्या रिकामी आहेस. ऑक्युपाय युअर सेल्फ, काम कर, तुझा अभ्यास सुरू कर. डार्लिंग, आर्किओलॉजिस्ट आहेस तू, शास्त्रज्ञासारखा विचार कर. माझं शास्त्रही मला हेच सांगतं, जिथे हजारो वर्ष जीवाश्म आहेत, वर्षानुवर्ष मंत्रध्वनी चालतो, तिथे नेगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह एनर्जी जनरेट होते. ध्वनीशास्त्राच्या ह्याच सिद्धांतांवर हजारो वर्ष आपली मंदिरं अस्तित्वात आहेत. सम काइंड ऑफ एनर्जी इज देअर, नाहीतर इथली सगळीच माणसं अशी भीतीच्या अंमलाखाली नसती. ही एक सोशल सायकी आहे. आता हाच भाग बघ, मोठाली झाडं, निर्जन पट्टे, धोधो पडणारा पाऊस. शिवाय इतिहासात समुद्री चाच्यांच्या धाडी, पुरुषांची कत्तल, महिलांची लूट, आणि ह्यांना सगळ्यांना वाचवायला कुणीच वाली नाही. ह्या सगळ्या गोष्टींमुळे एक परंपरागत भीती आपल्या मनात बसली, आणि ज्यांनी त्यांनी आपापल्या सामाजिक स्तराप्रमाणे देवदेवस्की, पेताळ, मुंजा असल्या गोष्टींचा आधार शोधला, त्यांची स्थापना केली. काळ पुढे सरकला, पण ह्या असल्या गोष्टी आपल्या परंपरेत जाऊन बसल्या. मधुरा, भीती ही आपल्या मनाची अवस्था आहे. इट इज सायन्स. कितीही शूरवीर असला तरी त्याला एक विशिष्ट औषध इंजेक्ट केलं, तो गर्भगळीत होऊ शकतो. इट्स ऑल सायन्स. ही सगळी आपल्या मेंदूतली रासायनिक प्रक्रिया आहे, केमिकल प्रोसेस. मधुरा, हे सगळं डोक्यातून काढून टाक. आणि एक लक्षात ठेव, आपण जर आता परत गेलो तर ही भीती तुझ्या मनात कायम बसून राहील, तुझा आत्मविश्वास डळमळेल. मला यात काही रिस्क वाटत नाही. कम हियर, डोंट वरी, सगळं ठीक होईल. मधुरा, मधुरा, फोटो जळाले ह्याचं किती दुःख करशील? अजून चांगले फोटो काढ. चल, तुला तुझं आवडतं गाणं ऐकवतो.
राजसा निजला सकारे तरुणा है रात्र जुनी राजसा निजला सकारे राजसा निजला सकारे बढ़ातच त्या कुशीवर तू असा वळला सकारे तरुण आहे रात्र सकारे राजसा निजला सकारे तरुण आहे रात्र जुनी प्रोग्रेशन है हाँ? सुधारणा आहेत लवकर बरे व्हाल साहेब ट्रॅक्टरला जे मागे दोन दिवस लागले साहेब कोणीच तयार होत नाही हो
बर, काळजी घ्या. डॉक्टर, नका त्याच्या नादी लागू. पायजामा, मी एक डॉक्टर आहे. जनजागृती करणं हेही माझं कर्तव्य. डॉक्टर, तो फक्त माझा ऐकतो. मग तुम्हालाच कसं मारलं त्याने? आय प्रॉमिस यू बायजामा, मस्त फुलबाग बनवून तिथे आणि तुम्हाला तिथल्या फुलांचा गुच्छ आणून देईन. ओके डॉक्टर, डॉक्टर. हे काय चाललंय? बोकड आहे, नवस बोललो तो बळी द्यायचाय. बर, चला निघा निघा, जा आपापल्या घरी, आटपलं इथलं. चला चला निघा. कामत? यस सर. तिथे एक मस्त ओटा बांधून घ्या. जी. आणि जर गावकरी करणार नसतील तर शहरातनं गवंडी बोलवा. जी सर. आणि अजून एक गोष्ट, इथे लगेच एक जनरेटर बसवून घ्या. दवाखान्यात सतत इलेक्ट्रिसिटी जाणं बरोबर नाही. ओके साहेब. बायजामा, बाईसाहेब, 2 दिवसांनी पौर्णिमा आहे, मला धूप करायचं आहे. बायजामा, तुम्हाला लागलंय, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं तुम्हाला. काळजी करू नका बाई. काय चाललंय इथे? विधी करायचे आहेत. बायजामा, इथे असलं काहीही चालणार नाही. साहेब, असं करू नका. माझा ऐका, मला स्वप्न पडलं होतं. तो आला आहे साहेब, तो ऐकणार नाही, तो ताब्यात राहणार नाही. बायजामा, तुम्हाला बरं नाही, दवाखान्यात जाऊन आराम करा किंवा इथे आराम करा.
पण इथे या घरात असलं काहीही चालणार नाही. साहेब माझा ऐका, तुम्ही माझा आई. काय जमा मी काय बोलतोय तुम्हाला कळत नाहीये का? आता कसं स्वच्छ वाटतं इथे. गुड जॉब कामत. चला. नमस्कार. डॉक्टर, त्या झाडाखालचं सायबूचं स्थान करून तुम्ही चांगलं नाही केलं आता. लई भारी पडेल तुम्हाला. अरे मॅडम, हॉस्पिटलमध्ये आज? हो, या बाजूला आले होते, म्हटलं बायजामांना बघून जावं. बायजामा त्या दिवशी घरून निघून गेल्यावर परत हॉस्पिटलमध्ये नाही आल्या. तू केबिनमध्ये जाऊन थांब, मी माझी राऊंड कम्प्लीट करून येतो. नाही नको, मी जाते. तुम्हाला यायला किती वेळ आहे? मला उशीर होईल, मला आज व्हिजिट आहे. ठीक आहे.
बरं झालं साहेब तुम्ही निघाला नाही. अरे वामन काय झालं? काय नाही, पुलावरून पाणी खूप जाते साहेब. तुम्ही अडकाल म्हणून तुम्हाला सांगायला आलो. खूप खूप हो खूप पाऊस झालाय. हो अरे वा, हे चांगलं झालं. आता आपण एक काम करू, रात्रभर लॅबमध्ये काम करू, नाहीतरी खूप कामं उरली आहेत. ठीक आहे, व्हेरी गुड. मस्त चहा टाक, मी तोपर्यंत घरी कळवतो. ठीक आहे. अगं बस झाली लपाछपी. आता तुझ्यासाठी शोधून केवडा आणलाय गुलाब. आज हा केवडा मी तुझ्या केसात माळल्याशिवाय राहणार नाही गुलाब. हॅलो हॅलो डॉक्टर साहेब, कशाला व्यत्यय आणताय सारखा फोन करून माझ्या आणि गुलाबच्या मध्ये? मी केवड्याचं फूल आणलंय गुलाबसाठी आणि आज मी ते तिच्या केसात माळणारच आहे. हॅलो वामन. काय साहेब, कामत कुठे? दुपारपासून दिसले नाही साहेब मला.
आता आपल्या दोघांच्या मध्ये कोणीच नाहीये. किंचाळतीयेस कशाला? तूच म्हणाली होतीस ना माझ्यासाठी केवड्याचं फूल घेऊन या. वाट पाहिली मी तुझे गुलाब. तुझ्या भेटीसाठी मी किती आतुरलो होतो गुलाब. आपल्या भेटीचा योग आलाच ना. माझ्या आणि गुलाबच्या मध्ये कशाला येत आहे डॉक्टर? डॉक्टर काही झालं नाही. मी ठीक आहे. मला काही नाही झालं. मी ठीक आहे गुलाब. गुलाब आपण एकत्र आहोत. आपण एकत्र आहोत गुलाब. आपण एकत्र आहोत. कोण विनय? मी साईबू आहे. मी तुझ
तुझा नवरा आहे गुलाब साहेबू, तुझा नवरा आहे मी गुलाब। केवड्याचं पान घेऊन आलो मी गुलाब, केवड्याचं पान घेऊन आलो मी गुलाब, मी तुझा नवरा आहे गुलाब। जोपर्यंत हा मरत नाही तोपर्यंत माझी गुलाब मला कशी मिळणार? मधुरा कोयता खाली ठेव। मधुरा तो कोयता खाली ठेव, मधुरा तो कोयता खाली ठेव। मधुरा माझा ऐक, नीट ऐक, रिलॅक्स। तो कोयता खाली ठेव। जय हिंद सर। जय हिंद। जय हिंद सर। जय हिंद। माझ्या जिवारी गाव बसला ही गोष्ट खरी आहे, पण मधुरा मॅडमचं आणि माझं काही वैयक्तिक भांडण नव्हतं। साहेब, माझ्या अंगात साहेबू आला ही गोष्ट खरी आहे। मधुरा मॅडमविषयी आणि डॉक्टर साहेबांविषयी माझी काही तक्रार नाही, काहीच तक्रार नाही। नको नको किती म्हणू वाजणार दूर विणू, नको नको किती म्हणू वाजणार
मधुरा मोकळी हो, विसरून जाते सगळं. केवढा सुंदर प्रदेश आणि केवढी नेगेटिव्हिटी. कसं सांगणार ना साहेब, भूत आहे का नाही? ज्याला अनुभव आला ना डॉक्टर, त्याच्यासाठी भूत आहे, पण जो मानत नाही त्याच्यासाठी नाही. आता जरा स्पष्ट सांगतो डॉक्टर, कामासाहेबांनी तुम्हाला जी साहेबूची गोष्ट सांगितली ती खरी आहे. साहेबू साप चावून मेला आणि गुलाब एकटी पडली. गुलाब 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 आजारी होती, मी औषध घेऊन गेलो होतो. त्याच्यानंतर गुलाब कोणालाच दिसली नाही, कुठे गेली कुणालाच माहीत नाही. डॉक्टर, तुमच्या आधी जे एक डॉक्टर होते ना, त्यांची मिसेस मगाशी दार वाजवलं, कोणी उघडलं नाही म्हणून समोर गेलो, तर तेवढ्या दार उघडल्याचा आवाज आला म्हणून परत आलो. बघतो तर दार बंद म्हणून पुन्हा वाजवलं. बायजम्माची तब्येत बरी नाही. हो का? तिची तब्येत बरी होईपर्यंत ही माझ्या घरची चटणी भाकरी. माझी बायको खूप छान स्वयंपाक करते, तुम्हाला आवडेल तो. तुम्ही खूप छान भरतकाम करता असं ऐकले. हो, मला पाहायला मिळेल? हो, या ना आत. त्यानंतर डॉक्टरांनी तडकाफडकी गाव सोडला. आता ते भूत साहेबूचं आहे का गुलाबचं आहे हे पण माहीत नाही, भूत आहे का नाही हे पण माहीत नाही, पण कामत साहेबांनी त्या भूताचा पुरेपूर वापर करून घेतला. साहेबू प्रकरणाचा तुझ्यावर खूप परिणाम झाला होता. तो प्रभाव इतका होता की तू त्या नेगेटिव्ह विचारांच्या आहारी गेली होतीस. भास होणं, स्पर्श होणं हा सगळा त्या परिणामाचाच भाग होता, आणि तो वाढून इतका प्रभावी झाला होता की तुला एक एक क्षणी वाटलं की साहेबांनी तुला झपाटले. हिस्टेरिया इज अ मेडिकल कंडिशन ज्यात माणसाचा स्वतःवर ताबा राहत नाही. तू हिस्टेरिक झाली होतीस. त्या सगळ्या वातावरणातून आपण आता दूर आलो म्हणून तुला बरं वाटू लागलं. असं नाही की त्या गावात पुन्हा ती घटना घडणार नाही. सदा कामतचा आजार पुन्हा बळावू शकतो, पण आपण आत्ता आपल्यापुरते त्यातून बाहेर पडूया.
तिला पुसतोच आहे, बघ तुला पुसतोच आहे, पश्चिमेचा गारवारा, बघ तुला पुसतो गंध तू लुटलास कारे, राजसा निजलास कारे, तरुण आहे रात्र जुनी, राजसा निजलास कारे, राजसा निजला सकारे, वढ्यातच त्या कुशीवर तू असा वळला।